सत्याची जाण हीच आमची शान या तत्वावर चालणाऱ्या जीवीरत इंटरनेट न्यूज चॅनलमध्ये मी सतीश कुलकर्णी आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत करतो. आता पाहूया सविस्तर घडामोडी. डोंबिवलीत 10 वर्षात 270 रिक्षा चालकांच्या प्रामाणिकपणाचा झाला सत्कार. डोंबिवलीत एकीकडे मुजोर रिक्षा चालक अशी ओरड होत असताना दुसरीकडे काही रिक्षा चालकांच्या प्रामाणिकपणाची दखल घेण्यात आली आहे. गेल्या 10 वर्षात लाल बावटा रिक्षा चालक मालक संघटनेच्या वतीने 250 आणि पश्चिमेकडील रोटरीच्या कार्यक्रमात 20 असे एकूण 270 रिक्षा चालकांचा सत्कार करण्यात आला. रिक्षात प्रवास करताना काही प्रवाशी रिक्षात मोबाईल, महत्वाची कागदपत्रे, सोन्याचे दागिने, पाकिट, पर्स विसरतात. मात्र विसरलेली वस्तू परत न मिळण्याची शक्यता असतानाही केवळ रिक्षा चालकांच्या प्रामाणिकपणामुळे या वस्तू प्रवाशांना परत मिळाल्या. खरं पाहता अशा रिक्षा चालकांचे कौतुक होणे गरजेचे आहे हे ओळखून रिक्षा चालक मालक संघटनेने 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनी 10 वर्षात ज्यांनी असे चांगले काम केलेत अशा रिक्षा चालकांचा सत्कार केला. रोटरीनेही यावर लक्ष देत यावर्षी अशा 20 रिक्षा चालकांचा सत्कार केला. काही प्रवाशांनी तर यावेळी रिक्षा चालकांचे कौतुकासाठी उपस्थित राहणे पसंत केले. मध्यंतरी डोंबिवलीत एव्हरेस्ट सभागृहात वाहतूक विभागाच्या DCP डॉक्टर रश्मी करंदीकर यांनी सुमारे 20 रिक्षा चालकांचे सत्कार केले. मंगळवारी पश्चिमेत रवींद्र दुबे या रिक्षा चालकाने पश्चिम परिसरात शैलजा दामोदर परब यांचे रिक्षात विसरलेल्या पिशवीतील 33 ग्राम वजनाचे सोन्याचे दागिने आणि पैसे परत केले. रिक्षा चालकांच्या प्रामाणिकपणामुळे समाजात त्यांच्यावरचा विश्वास दृढ होईल अशा रिक्षा चालकांचा सत्कार करण्यासाठी अनेक सामाजिक संस्थांनी पुढे आले पाहिजेत असे वाहतूक विभागाच्या DCP डॉक्टर रश्मी करंदीकर म्हणाल्या. बँक दरोड्याचा प्रयत्न फसला. कल्याण पश्चिमेतील शिवाजी चौक बाजारपेठ परिसरात असलेल्या बँक ऑफ महाराष्ट्र शाखेत मध्यरात्रीच्या सुमारात चोरट्याने बँक लुटण्याचा प्रयत्न केला. मात्र बँकेच्या सुरक्षेपुढे दरोड्यांचा प्रयत्न अयशस्वी झाला. बँकेच्या बाहेरील लोखंडी ग्रिलचा दरवाजा उचकटून चोरट्यांनी बँकेत प्रवेश केला. त्यानंतर आतमध्ये लोखंडी ग्रिलच्या दरवाजाला कुलूप लावले होते. हे कुलूप त्यांनी तोडले. बँकेच्या तिजोरीच्या लोखंडी ग्रिलच्या दरवाजाचे कुलूप त्यांनी कापले. 3 लोखंडी दरवाजाचे कुलूप कापून आत शिरल्यानंतर चोरटे बँकेच्या तिजोरीपर्यंत पोहोचले. मात्र त्यांना तिजोरी फोडता आली नाही. बाजारपेठ परिसरात ही बँक असल्याने पहाटेपासूनच भाजीपाल्याच्या गाड्या कल्याणच्या बाजारात येत असतात. गाड्यांची चाहूल लागल्याने चोरट्यांनी तिजोरी न फोडताच तेथून पळ काढला असा संशय व्यक्त होत आहे. सकाळी हा प्रकार उघडकीस आल्याने बँकेच्या कर्मचाऱ्यांमध्ये घबराट पसरली होती. मात्र बँकेतील एकही पैसा गेला नसल्याने बँकेचे अधिकारी कर्मचाऱ्याने सुटकेचा निश्वास सोडला. विशेष म्हणजे बँकेत CCTV कॅमेरे लावण्यात आले आहेत. चोरटे CCTV कॅमेऱ्यामध्ये कैद झाले आहेत, त्यामुळे चोरट्यांचा तपास करणे सोयीचे ठरणार असल्याचे महात्मा फुले पोलिसांनी सांगितले. 3 तरुणींना मारहाण प्रकरणात कोळसेवाडी पोलीस अडकले वादात. उसने पैसे परत मागण्याच्या वादावरून उफाळलेले भांडण कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गेल्यानंतर पोलिसांनी कपडे फाडेपर्यंत मारहाण केल्याचा आरोप 3 तरुणींनी केला होता. त्याचे तीव्र पडसाद उमटल्यानंतर पोलिसांकडून सारवासारव करण्याचा प्रयत्न सुरू झाला. त्या तरुणींनीच उलट पोलिसांना मारहाण केल्याचा आरोप आता कोळसेवाडी पोलिसांकडून केला जात आहे. त्या तरुणींसह 9 जणांविरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी कोळसेवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे खरे कोण, पोलीस की त्या तरुणी, असा प्रश्न उपस्थित होत आहे. तरुणींनी सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा कालच दाखल का केला नाही असा सवाल पीडित तरुणींकडनं उपस्थित केला जात आहे. पोलिसांच्या अंगाशी हे प्रकरण आल्यानंतर दोषी पोलिसांना वाचवण्याचा प्रयत्न सुरू होत असल्याचे त्या तरुणीने म्हटले आहे. सहाय्यक पोलीस आयुक्त चंद्रकांत थोरात हे या प्रकरणी चौकशी करीत आहेत. 3 तरुणींचा जबाब त्यांनी लिहून घेतला आहे. तरुणी त्यांच्या आरोपावर ठाम असून त्यांनी तसाच जबाब लिहून दिला आहे. हा प्रकार झाला त्यावेळेस पोलीस ठाण्यात अन्य जणही उपस्थित होते, त्यांच्याकडूनही माहिती घेतली जाणार आहे. या प्रकरणाचा अहवाल पोलीस उपायुक्त संजय जाधव यांना सादर करण्यात येणार असून उपायुक्त जाधव हे पोलीस आयुक्त विजय कांबळे यांना सादर करणार आहेत. आयुक्त काय निर्णय देतात त्यानंतरच कोण दोषी हे ठरवण्यात येणार आहे. लोकलमधील अपंगांसाठी असलेल्या राखीव डब्याचा होतोय गैरवापर, अपंगांना होतोय त्रास. भारतीय रेल्वेमध्ये अपंगांसाठी विशेष डबा ठेवण्यात आला आहे. मात्र या डब्याचा वापर सर्रसपणे इतर प्रवासीही करताना दिसत आहेत. त्यामुळे अपंगांना या हक्काच्या डब्यातून प्रवास करताना प्रचंड समस्यांना सामोरे जावे लागते. अशीच घटना आज डोंबिवलीत घडली. आज सकाळी 8:16 ची कर्जत रेल्वे
फलाट क्रमांक 5 वर आली असता अपंगांच्या डब्यात एवढी गर्दी होती की यात पायाने अपंग असणाऱ्या व्यक्तीस डब्यात चढणे जिकरीचे झाले होते. अशा वेळी डोंबिवलीतील एका दक्ष नागरिकाने त्यास डब्यात चढण्यास मदत केली. पण हे सर्व होत असताना RPF व पोलीस बघ्याची भूमिका घेत आहेत. RPF व पोलिसांना आपल्या कर्तव्याचा विसर पडला आहे का अशी चर्चा सर्वत्र होत आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपले. नमस्कार.